ते संजय राऊत असो की उद्धव ठाकरे असो, हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जसं सांगेल त्यांच्या मांडीवर बसलेले आहेत, आणि त्यामुळं काही फरक पडणार नाही नागपुरात आले तर पोहोचतायत काय फरक पडणार आहे. जेव्हा सरकार होतं 2.5 वर्ष तेव्हा काही दिवे लावले नाही, आता कुठले दिवे लावणार आहे नागपूरमध्ये. ज्या सरकारच्या काळामध्ये नागपूर कराराचं उल्लंघन झालं, ज्या सरकारच्या काळामध्ये नागपूरला अधिवेशन झालं नाही, ज्या सरकारच्या काळामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचे प्रश्न जे नागपूरच्या अधिवेशनात सुटतात ते कधी सुटले नाही, आणि ज्यांना विकासावर बोलता येत नाही ते खरं तर भावनात्मक राजकारण करून या महाराष्ट्राला कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम करतात. त्यामुळे संजय राऊत आले का आणि उद्धव ठाकरे येऊन गेले ना. उद्धव ठाकरे आले आणि कुठे गेले, हाऊसमध्ये आले का? उद्धव ठाकरे हाऊसमध्ये नाही आले, काँग्रेसच्या कार्यालयात गेले, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये, आणि अर्धा तास बसले काँग्रेसच्या कार्यालयामध्ये. त्यामुळे आता ते संजय राऊत असो की उद्धव ठाकरे असो, हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जसं सांगेल त्यांच्या मांडीवर बसलेले आहेत, आणि त्यामुळं काही फरक पडणार नाही नागपुरात आले तर. आणि यापूर्वी जेव्हा त्यांची वेळ होती ते मुख्यमंत्री होते, ज्यावेळेस त्यांना न्याय द्यायचा होता नागपूरला विदर्भाला, त्या दिवशी ते आले नाही, आता काही फरक पडणार नाही.